प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात यांनी शनिवारी थेट गृहमंत्र्यांवर लेटर बॉम्ब टाकून 100 कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या आरोपाचे लगेच खंडन केले। गृहमंत्री देशमुख यांच्या 100 कोटी हप्ता वसुलीच्या निषेधार्थ आज जळगाव शहरातील टॉवर चौकात भाजपाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात गृहमंत्र्यांच्या फोटोला काळे फासून पुतळा दहन करण्यात आले। भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ठाकरे सरकारमध्ये जे राज्याचे गृहमंत्री ज्यांच्या हातामध्ये संरक्षण आहे, जे जनता त्यांच्या आशेवरती बघते की भाई आमचं संरक्षण करतील, आणि संरक्षण मंत्रीच म्हणजे जे संरक्षण करणारे गृहमंत्री जर 100 कोटीची खंडणी मागत असतील तर जनतेने जायचं कोणाकडे? आणि मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीने पूर्ण राज्यामध्ये याची मागणी केलेली आहे, राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मला वाटतं या सरकारची नैतिकता नाही आहे, त्यांनी राजीनामा द्यावा, गृहमंत्री राजीनामा द्यावे अशी आज आम्ही मागणी केलेली। महाविकास आघाडीने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून खंडणीखोर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करत भाजपा कार्यकर्त्यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेंशन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेंशन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।